आता मेडिक्लेम सुद्धा मंथली EMI द्वारे उपलब्ध। बँक डेबिट किंवा क्रेडिट कार्ड द्वारे कॅशलेस मेडिक्लेम। लाईफ मेडिक्लेम, मोटर इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव कडलक इन्व्हेस्टमेंट। संपर्क सुनील कडलक 94-22-855-786। श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील दोघांनी रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। तर प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। तालुक्यातील येळपणे येथील राजूबाबा कोळपे वय 38 आणि राणी राजेंद्र साबळे वय 30 या दोघांनी मनमाड दौंड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारामध्ये मध्यरात्री 2:30 सुमारास रेल्वेखाली आत्महत्या केली। तर ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून केली असण्याची शक्यता वर्तवली जाते। तर यासाठी श्रीगोंदा आणि बेलवडी पोलीस या प्रकरणी अधिक खातर जमा करतायत। राजू आणि राणी हे दोघेही विवाहित आहेत। सोमवारी 1 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता दोघेही घरातून बाहेर पडले। महिलेच्या नातेवाईकांनी या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती। या दोघांची शोधाशोध सुरू असतानाच रात्री 2:30 सुमारास दोघांनी मनमाड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारामध्ये रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी बेलवंडी स्टेशन मास्तरांनी श्रीगोंदा पोलिसांना माहिती दिली। तर पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले आहेत। लोणी विठ्ठल शिवारामध्ये रेल्वे ट्रॅकवर एक पुरुष आणि एक स्त्री जातीच्या प्रेत रेल्वे कटिंग अपघातामध्ये दोघे मयत झालेले आहेत। त्याबाबत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल करून पुढील तपास चालू आहे। सदर ठिकाणी मयत झालेली महिला जी आहे त्याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनला काल दुपारी मिसिंगबाबतची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे। पुढील सविस्तर तपास आम्ही करत आहोत। या दोघांनी आत्महत्या का केली हे स्पष्ट जरी नसलं तरीही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा आहे। दरम्यान राजू कोळपे यांना 2 मुली 1 मुलगा तर राणी साबळे यांना 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे। गणेश कवीटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा।